अंदू वर्साचो कला आनी संस्कृती खात्याचो नामनेचो 12वो डीडी कोसंबी विचार व्याख्यान माला महोत्सवाची सुरवात 27 तारखेक जातली. उक्तावण सुवाळ्याक गोंय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तशेंच येरादारी मंत्री मावेन गुदिन्हो आनी कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हजर आसतले अशी माहिती कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिली. 4 दीस चलपी ह्या महोत्सवाक समस्त गोंयकारांनी खास करून तरणाट्यांनी मुद्दाम येवचे असो उलो कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हांणी गोंयचे जनतेक मारला. डीडी कोसंबी विचार महोत्सव 2020 तुमकां सगळ्यांक खबर आसतली की कला आनी संस्कृतीक खातें वेगळेवेगळे स्पर्धा वेगळेवेगळे महोत्सव घेत आसतात आनी त्या संदर्भान एक नामडेचो आमचो महोत्सव म्हणल्यारूच डीडी कोसंबी विचार व्याख्यान मेला महोत्सव. आनी ह्या महोत्सवाक राष्ट्रीय पांवड्याचेर आंतरराष्ट्रीय पांवड्याचेर नावलौकीक संपादन केल्ले तांचे अनुभव तांचे विचार हे आयकोपाची एकच संधी आनी ही हेजे फाटल्यान आमचे गोंयचे कुसुंबण केपें हांगा जन्मिल्ले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ गोमंतकी विचारवंत सर्गेस्त दामोदर धर्मानंद कोसंबी एक महान व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे संख्याशास्त्र नाणकशास्त्र गणित पारतत्वशास्त्र प्रच्छविद्या असे अनुभवशास्त्र यासारख्या महान क्षेत्रांत त्यांनी मूलभूत असे संशोधन करीत सगळ्या जगाक दिपकावपी अशी कामगिरी केल्ली आसा. आनी ह्या संदर्भान तांची ओळख आजच्या युवा पिढीक जावची तांची काम केल्लें आजच्या तरणाट्या बद्दल पावचें आनी बुद्धीक एक चालना मेळपा खातीर आज हो महोत्सव आमी घडोवन हाडटात. खास करून गेले कित्येक आज व्हनू हो 12वो आमचो हो महोत्सव जावन आसा आनी ह्या महोत्सवाक वेगळेवेगळे कॉलेजीची भुरगीं खास करून आवर्जून उपस्थित रावून ते अनुभव जे आसता ते आयकोपाचो आनी त्यात नंतर ताणीन केल्ले प्रश्नाक जाबो दिवप हे ह्या एक खास वैशिश्ट जावन आसा. म्हणून आमी हो महोत्सव बरोबर 27 तारखेक सांजेच्या 5 वरांचेर ताजे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्रीमान डॉक्टर प्रमोदजी सावंत हेजे हस्तुके जातले. ताजे बरोबर आसतले आमचे ट्रांसपोर्ट मिनिस्टर श्री मावीन बाब गुदिन्हो हांवूय तांच्या बरोबर आसतलो आनी सांजेच्या 5:30 वरांचेर आमची पयली विचारवंत आसतली ती म्हणल्यार पद्मश्री डॉक्टर करनाम मल्लेश्वरी माजी भारतीय वेटलिफ्टर ऑलिंपिक्स ताजेर वेटलिफ्टिंग क्रिडा प्रकाराचेर भवितव्य हाजेर ती आपले विचार मांडटली. दुसरो दीस आसा तो मंगळवार दिनांक 28 जानेर 2020 सांजेच्या 5 वरांचेर हे व्याख्यान मला सुरू जातले. माझा आत्मा पॅरलायज झाला नाही झालाय या विषयाचेर पद्मश्री डॉक्टर दीपा मलिक ह्यो गुरगांवच्यो आपले विचार मांडटली. त्याचबरोबर बुधवार दिनांक 19 जानेवारी 2020 तळागाळातील असामान्याचे सबलीकरण एक सर्वसमावेशक जगाचा प्रवास डॉक्टर क्षमा फंडांडीस ही आपले विचार मांडटली. ती एका वेवस्थापकीय संचालक आनी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉर्दन आर्क कॅपिटल हेजी जबाबदारी सांबाळटा. आनी 34 तारखेक आसतली ते जेव्हा महिला राज्य करतील त्या विशयाचेर वयतली डॉक्टर छावी राजवत ही राजस्थानची MBA शिकिल्ली पयली महिला सरपंच जावन आसात. ह्या सगळ्यांचो विचार त्या आमच्या डीडी कोसंबी विचार व्याख्यानमालेन जातले. म्हजी समस्त गोंयकार त्याचबरोबर खास करून युवा वर्ग जे आपले स्वतःच्या पावलांचेर उबे रावपाक सोदता जांकां आपली एक करियर करपाचें त्याचबरोबर आपलें नांव संपादन करपा खातीर जे अडथळ्याचेर मात कशें करप ह्या सगळ्याचो अनुभव घेवपा खातीर एक संदी आसा. आनी अशा विशयाचेर हांव सगळ्या स्टुडंट्सांक एक आग्रहाचें निमंत्रण करता. हे 4 दीस चलणारो हो महोत्सव तुमी आवर्जून 4 दीस उपस्थिती लावून विचार आयकचे आनी आपल्याक स्वताक तेजो कसो फायदो जावपाक शकता हें थोडेंशें तेजें गिन्यान जर प्राप्त जर करून घेतलें जाल्यार म्हाका दिसता आमी खूब मुखार वतले.